अकोले तालुक्यातील अंबड येथील प्रगतशील युवा शेतकरी निलेश साईनाथ नाईकवाडी यांच्या दोन गाभण गायींची उच्चांकी 2,71,000 रुपयांना विक्री झाली आहे। निलेश नाईकवाडी यांच्या गोठ्यात गेल्या अनेक वर्षापासून शेकडो गायी आहेत। ते शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात, त्यामुळे त्यांच्या गोठ्यात अनेक जातीच्या संकरित गाया आहेत। गायींचे संगोपन करताना ते विशेष काळजी घेतात, त्यामुळे त्यांच्या गोठ्यातील सर्वच गायी या तंदुरुस्त आहेत। या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून निलेश नाईकवाडी यांच्या गोठ्यातील दुसऱ्या वेताच्या दोन गायींची तब्बल 2,71,000 रुपयांना विक्री झाली आहे। या दोन गायींनी पहिल्या वेताला 25 लिटर इतके दूध दिलंय। धुमाळवाडी येथील गायींचे व्यापारी पवन झोळेकर आणि तेजस झोळेकर यांनी या दोन गायी खरेदी केल्या। यावेळी या दोन्ही गायींच्या डोक्याला रेबीन बांधित त्यांच्या अंगावर गुलाल टाकून निलेश नाईकवाडी व व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला। निलेश नाईकवाडी आणि मिलिंद नाईकवाडी हे दोघे सख्खे भाऊ आहेत। निलेश नाईकवाडी हे अत्याधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय सांभाळतात, तर मिलिंद नाईकवाडी यांचं कन्स्ट्रक्शन क्षेत्रात मोठं नाव आहे। अकोले टाइम्स साठी सागर शिंदे, अकोले। 1,51,000 बाळ्या मोठं माझं फोटो लावरटी गेला, आला भावी अमृतार न्यूज मारने गेला, बाळ्या मोठं माझं फोटो लावरटी गेला। खुशखबर खुशखबर खुशखबर, आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट, या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार। त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी। एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस। आमचा पत्ता मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले, प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने।